कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दररोज कारागृहात नव्याने दाखल होणाऱ्या नवीन बंद्यांना अलगीकरण आयसोलेशन करण्यासाठी जळगाव जिल्हा कारागृहाच्या आवारातील कलाभवन कारागृह न्यायालय हॉल हे ठिकाण पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरते कारागृह म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव अभिजित राऊत यांनी घोषित केले आहे. जळगाव जिल्हा कारागृह वर्ग 2 यांनी कारागृहात नव्याने दाखल होणाऱ्या नवीन बंद्यांना कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता त्यांची व्यवस्था नमूद केलेल्या ठिकाणी करावी, तसेच नवीन दाखल होणाऱ्या बंद्यांची जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव यांच्या मार्फत कोरोना चाचणी करून घेण्यात यावी व सदर ठिकाणी आवश्यकतेनुसार कारागृह कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. त्याचप्रमाणे सद्यस्थितीत कारागृहात उपलब्ध असणाऱ्या सर्व बंद्यांची 100% कोरोना विषाणू चाचणी करून घ्यावी, त्याकरिता आयुक्त महानगरपालिका जळगाव व जिल्हा शल्यचिकित्सक जळगाव यांच्याशी समन्वय साधून आवश्यक ते सहकार्य प्राप्त करून घ्यावे. तसेच पोलीस अधीक्षक जळगाव यांनी जिल्हा कारागृह जळगाव येथे तात्पुरत्या कारागृह म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठिकाणच्या सुरक्षेच्या अनुषंगाने उपलब्ध असलेल्या पोलीस कर्मचारी होमगार्ड्स यांची तात्पुरत्या स्वरूपात बंदोबस्ताकामी नेमणूक करावी असे आदेश जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांनी निर्गमित केले आहे. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.